भिलवाडी येथील अनुसूचित जातीच्या दिव्यांग पीडितेला न्याय व पोलीस संरक्षण मिळण्याबाबतचं निवेदन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य श्री संतोष पवार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. भिलवाडी तालुका जामनेर येथील अनुसूचित जातीच्या चर्मकार समाजातील एका 15 वर्षीय मतिमंद असहाय्य दिव्यांग मुलीवर 6 नराधमांनी बलात्कार केलाय. ही अतिशय गंभीर गुन्हास्पद व मानवतेला काळीमा फासणारी बाब आहे. भिलवाडी गावात चर्मकार समाजाचे 2 घर असून पीडिता व कुटुंबियांवर आरोपी मार्फत सदर खटला मागे घेण्यासाठी बळाचा वापर करून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीडितेच्या व कुटुंबाच्या जीवतास धोका निर्माण झाला आहे म्हणून पीडित व कुटुंबांना तत्काळ पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना या संघटनेच्या वतीने मी सर्वप्रथम या झालेल्या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करतो. शासन दरबारी आम्ही आमच्या परीने शक्यतो आंदोलन असो किंवा उपोषण असो या प्रकरणाला पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुऱ्या कसोटीने प्रयत्न करू. धन्यवाद. त्यांना आता काय मदत जे करायची होती केली ना आपण मदत शासन दरबार शासन दरबारी आपल्या आपल्या माध्यमातून काय प्रयास केले जाते काय जे काही गावाच्या माध्यमातून काय येणारी मदत वगैरे त्यात सहकार्य राहील आपलं स्वतः सुद्धा प्रोटेक्शन म्हणून त्यांना संरक्षण संरक्षण म्हणून सांगितलं ना सर. भिलवाडीतली ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. तरी मी रमेश रामदास पवार आरोपी कैदी प्रेस रिपोर्टर या नात्याने सांगतो की संपूर्ण चर्मकार समाज या मुलीच्या माग पूर्ण जेवढी मदत असेल तेवढी पूर्ण चर्मकार समाज मदत करेल कोणत्याही गोष्टीमध्ये असो आणि मागं पुढे काही हटणार नाही. वाटल्यास तर रस्त्यावरही उतरायला लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरू पण त्या मुलीला पूर्णपणे सहकार्य करू. मी राष्ट्रीय चर्मकार आपला मी मोची समाजचा जळगाव तालुका अध्यक्ष पाचोरा या नात्याने पूर्ण आम्ही मदत करणार आहे. प्रकारचं त्या मुलीला दुःख होणार आणि काही नाही. कोणी दबाव फोटी जर दबावही टाकला तरी त्याला आम्ही पूर्णपणे खंबीर उभे आहे याची दखल घ्यावी. त्या मुलीला पूर्णपणे आम्ही साथ देणार आहे.